मे महिन्यात तयार झालेल्या काजूच्या बिया कडकडीत उन्हात वाळवून आमच्या घराजवळच असलेल्या स्वादिष्ट काजू उद्योग या काजूच्या फॅक्टरीमध्ये मी पुढच्या प्रोसेससाठी दिल्या होत्या। तर ते काजू आता तयार झाले, तर मी आता आणायला चालली आणि तुम्हालाही दाखवते की काजूवरती कशी प्रक्रिया करून ते आपल्यापर्यंत पोहोचतात। चला, काजू बी सालासकट बॉयलर मध्ये टाकून स्टीम केलं जातंय। स्टीम केल्यामुळे सालाला चिकटलेला गर थोडा मोकळा होतो आणि कटिंग केल्यावर काजू काढायला सोपा जातो। प्रकाश फणसमकर याबद्दल थोडी माहिती देतोय। याच्यात पाणी असतं, पाणी भरून झाल्यावर लाकडा विस्तव करून नंतर मग पाणी तापसत होतो, त्यानंतर मग वाफ तयार झाल्यामुळे ते तिकडे 100% हे होते, वाफ दाखवते, नंतर मग वाफ तिथून इकडे सोडली जाते। इकडे सोडल्यानंतर मग जवळजवळ 15 ते 20 मिनटं ठेवली जाते, नंतर मग इकडून वाफ येते। वाफ आल्याच्यानंतर 15 मिनटं ठेवतो आम्ही, त्यानंतर मग काजू काढला जातो, मग इकडे पसरला जातो। पसरवल्याच्यानंतर मग जवळजवळ 12 तासाच्या नंतर कटिंगला जातो। गार झाल्यानंतर त्या काजू बिया या मशीनमध्ये टाकून त्याचं कटिंग होतं। त्यानंतर इथे दुसऱ्या एका मशीनवरती हा कटिंग केलेला काजू टाकल्यावर सालं वेगळी, अनकट काजू वेगळा आणि काजूगर वेगळा असं होतं। कटिंग केलेल्या काजू बियांमधनं काजू गर वेगळा करायचं काम इथे चालू आहे। जवळच्याच वाड्यांमधनं बायका कामाला येतात। लॉकडाऊन मध्ये या बायकांना फॅक्टरीच्या कामामुळे रोजगार मिळायला लागला आणि त्यामुळे आत्मनिर्भर व्हायला मदत झाली। आम्ही आता हा जो माल आहे त्याच्यामधून आम्ही अक्के गर वेगळे काढतोय, पाकळी वेगळी काढतोय, अनकट वेगळा काढतोय। जो फुटलेला नाहीये तो त्याला म्हणतात अनकट, त्याच्यानंतर साला बाजूला करतोय आणि आम्ही म्हणजे हे जे चिकाचे गर आहेत मग चीक हाताला लागू नये म्हणून पहिल्यांदा आम्ही एरंडेल तेल वापरतो, त्या पिशव्या हातामध्ये घालतो कारण आपल्या हाताला चीक लागू नये म्हणून। माझे नाव मानसी संदेश जाधव, मी वेरवली बौद्धवाडीतून आले। सरिता दीपक चव्हाण। वरच्या सालातनं काजूगर वेगळे केल्यानंतर इथे ते ड्रायरला लावले जात आहेत। त्यानंतर काजूचं वरचं पातळ साल पीलिंग केल्यावर इथे काजूंचं वर्गीकरण केलं जात आहे। हे काम करायला वेगळ्या 4-5 बायकांचा एक गट आहे। माझं नाव सौ वेदिका विनोद करमरकर, मी येते बोडसवाडीतून। माझं नाव वैष्णवी वासुदेव जाधव, मी येते बोडसवाडी। सहा वर्ष पूर्वी झाली आणि आम्ही 7 माणसं होतो कामाला।
आणि बाकी माणसं नाहीच येत आता, ते पहिली माणसं नाही आहेत, आता नवीन माणसं आले, 14 माणसं आहेत पहिले आता. काजून राहिलेलं छोट्यात छोटं साल सुद्धा अगदी बारकाईने काढून ते साफ केलं जात आहे आणि मग त्यांचं वर्गीकरण होतं. हा छोटा काढते, थोडा हा मोठा, नंतर हा तुकडा, ही पाकळी, दागे मिळाले तर हा. काजू तयार झाल्यावर पॅकिंग करून पुढे काय केलं जातं त्याबद्दल राकेश फणसमकर सांगतोय. माझं नाव राकेश अश्रम फणसमकर. मी आता 5 वर्ष एका फॅक्टरीत कामाला आहे, कंपनीत. आणि टेम्पोला 4 वर्ष झाली. मी टेम्पो चालवतो, ड्रायव्हिंग करतो. आणि इथून माल माल फुटला किंवा माल तयार झाला की तो कुरचुमला घेऊन जातो. कुरचुममधून फिलिंग करून आणला की तो इथून ग्रेडिंग करून किंवा तो हे करून व्हाईटनेस काढून आणि तयार झाला की त्याला मुंबईला पाठवतो. या उद्योगाची सुरुवात कशी झाली या फॅक्टरीच्या प्रवासाबद्दल इथले मालक मिलिंद बोडस थोडी माहिती देत आहेत. 2018 मी फॅक्टरी चालू केली आणि ही कल्पना माझ्याकडे, कारण माझ्या बागा ऑलरेडी असल्यामुळे तो माल प्रोसेस करून जर आपण काजू विकला तर त्याला जास्त फायदा मिळू शकेल म्हणून मी फॅक्टरी चालू केली. मी फॅक्टरी चालू केली त्याच्यानंतर मग लॉकडाऊन लागला, त्यामुळे इतर लोक येऊ शकत नाही. गावातली लोक येत होती, त्यामुळे 4-5 जण होते साधारणतः. आणि लॉकडाऊन संपल्यानंतर मग ग्रोथ झाली, एक मशिनरी वाढीव केल्या आणि त्याच्यानंतर मग माणसं वाढीव झाली. आता काजू साधारणतः जानेवारीमध्ये बियास लागायला सुरुवात होते. फक्क म्हणजे आपण इकडे पिपरं म्हणतो, काही सिंधुदुर्गात फक्क म्हणतात त्याला. आणि त्या जानेवारीमध्ये पडायला सुरुवात होते. त्याच्यानंतर त्या हळूहळू मोठ्या झाल्या की ते काजूची भाजी ही मोठ्या प्रमाणात बाजारात येते साधारणतः जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान. आणि जानेवारीच्या एंडला आणि किंवा जानेवारीच्या एंडला काजू बिया पिकायला सुरुवात होते. म्हणजे खावडी ह्या साईडला, खावडी साठवली ह्या साईडला लवकर काजू होतो. आणि फेब्रुवारीच्या एंडला साधारणतः पूर्व विभागात म्हणजे लांजाच्या पूर्व विभागात म्हणजे वेरवली, भांबेड, कोरलं या साईडला बिया तयार व्हायला सुरुवात होते. आणि मोठ्या प्रमाणात बी यायला सुरुवात झाली की आम्ही काजू बागातून बागायतदाराकडून काजू घेऊन येतो. शिवाय आमच्या काजू बागा आहेत त्याच्या त्यामधून काजू गोळा करतो. 4 उन्हं सुकवल्यानंतर तो मग गोडाऊनला ठेवला जातो आणि मग तो एक डिसेंबरपर्यंत आपण तो मार्चपासून डिसेंबरपर्यंत आम्ही फोडतो तो काजू. साधारणतः 5 प्रकारची ग्रेडिंग आहे, ज्यामध्ये 400 एकदम छोटा काजू, त्याच्यानंतर W320 म्हणजे व्हाईट 320 असा कोड आहे काजूचा, ती सेकंड क्वालिटी. त्यानंतर थर्ड क्वालिटी 240, फोर्थ 210 आणि शेवटची एक नंबर क्वालिटी म्हणजे 180. तो मोठा काजू असतो हा फिनिश काजू. 320 ग्रेडमधला हा काजू आहे. खाऊन बघ कशी टेस्ट लागते. काय गोड आहे थोडा. त्याच्यानंतर असे अशा प्रकारचे 5 ग्रेड असतात. त्याच्यानंतर हा फ्लेवरमध्ये आपण हा मसाला काजू करतो आणि सॉल्टेड काजू करतो. त्याच्यानंतर हा तुकडा ही पाकळी आहे आणि त्याच्यानंतर हा एकदम लोवेस्ट म्हणजे तुकडा आईस्क्रीममध्ये आणि बेकरीमध्ये यूज होतो. आणि त्याच्यानंतर आम्ही हे फ्लेवर दिले. कोणत्या कोणत्या फ्लेवर? हे फ्लेवर एक मसालाच काजू आणि दुसरा चॉकलेट आहे. पण तो हा सॉल्ट आहे. हे 3 फ्लेवर आहे पण तो चॉकलेट आम्ही ऑर्डर मिळाली तरच करतो. हे आमच्या काजू स्वादिष्ट काजू उद्योगातर्फे तुला हे गिफ्ट. हे बघा आमचे काजू घर रेडी आहेत आणि मी घरी घेऊन चालली. असे हे काजू गोडच लागतात पण घरच्या काजूंची गोडी जरा जास्तच.